विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आता आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी करणार आहोत. प्रयोगासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी ग्लास आणि त्यानंतर बर्फ, बर्फाचे तुकडे या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत. आपण काय करूया, हे बर्फाचे तुकडे या ग्लासामध्ये टाकू. बघा, मी या ग्लासामध्ये हे बर्फाचे तुकडे टाकत आहे. बघा, मी बर्फ या ठिकाणी या ग्लासामध्ये टाकलेले आहे. थोडा वेळ आपण असा ग्लास जो आहे तो या ठिकाणी असा ठेवूया आणि या ग्लासाचं निरीक्षण करू. आता बघा काय दिसतंय आपल्याला. एक दोन मिनिट आपण जर ग्लास असाच ठेवला तर या ग्लासाच्या बाहेरच्या बाजूला बघा झालेला आहे सुरुवात. ग्लासाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाण्याचे थेंब जमा होताना दिसतंय. हे पाण्याचे थेंब का जमा झाले याचा विचार आपण केला पाहिजे. या ठिकाणी बघा, हवेमध्ये असणारं जे बाष्प आहे त्या बाष्पाचं या ठिकाणी सांद्रीभवन झालेलं आहे आणि हे सांद्रीभवन झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे थेंब ग्लासाच्या बाहेरून आपल्याला जमा झालेले दिसत आहे. मध्ये जे आहे ते खूप थंड वातावरण आहे आणि हे थंड वातावरण असल्यामुळे हवेमध्ये जे बाष्पाचं प्रमाण आहे त्या बाष्पाचं या ठिकाणी सांद्रीभवन होऊन या ठिकाणी पाण्याचे थेंब आपल्याला या ठिकाणी गोळा झालेले दिसत आहे. बघा, मी ग्लास माझ्या जवळ घेतोय अगदी. बघा, या ठिकाणी माझ्या बोटाला मी जेव्हा हात आणि असं पुसण्याचा प्रयत्न केला तर बघा या हातावर पूर्ण मला पाणी लागत आहे. हे पाणी म्हणजे काय ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो, हे हवेतील जे बाष्प आहे त्या बाष्पाचं या ठिकाणी सांद्रीभवन होत झालेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी पाण्यात रूपांतर होताना आपल्याला दिसतंय. बघा या ग्लासावर, बघा तुम्ही, मी ग्लास तुम्हाला दाखवतो आहे, दिसतोय या ठिकाणी ग्लासावर थेंब जमा होताना दिसत आहेत आणि हे जे थेंब आहेत हे थेंब म्हणजेच या ठिकाणी बाष्पाचं सांद्रीभवन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे बाष्पाचे पाण्यात रूपांतर या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते. बघा या ग्लासावर दिसत आहे तुम्हाला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसत आहेत. बघा, मी ग्लास फिरवतो, या ग्लासाच्या बाहेरून तुम्हाला हे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. या प्रयोगावरून आपल्याला हेच सांगता येईल की या ठिकाणी या बाष्पाचं सांद्रीभवन झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, थांबूया आपण.